तर मी एक मॉडेल बनवणार आहे सोफ्याचं, जे तुम्ही मॅक्समध्ये पण इझिली बनवू शकले असते आणि तेच आपण मायामध्ये बनवतो आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यामधले जे ऑब्जेक्ट्स आहेत हे ऑलरेडी पॉलिगॉनच असतात, म्हणजेच जर तुम्ही तो बॉक्स घेतला असेल तर त्याला पॉलिक्यूब नाव. तर पॉलिक्यूब का म्हटलं, नुसतं क्यूब का नाही म्हटलं, कारण हा ऑलरेडी हा पॉलिगॉनमध्ये कन्व्हर्टेडच आहे. आपल्याला राईट क्लिक करून त्याला कन्व्हर्ट नाही करावं लागेल. तर राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट व्हर्टेक्स, फेस, एज आणि ऑब्जेक्ट मोड ऑप्शन्स मिळून जातात. ठीक आहे, म्हणजेच हा काय पॉलिगॉनचे. तर त्यामध्ये मी काही सेगमेंट्स वाढवतोय किंवा सब डिव्हिजन्स वाढवतोय. ओके, आणि आपल्याला इथे कन्वर्ट टू पॉली करण्याची गरज नाही आहे. डायरेक्ट राईट क्लिक आणि व्हर्टेक्स सिलेक्शन. मल्टिपल सिलेक्शनसाठी तुम्हाला काय करायचं आहे, शिफ्ट प्रेस करायचं आहे. फेसेस आता ह्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की एजेस, एज लूप ॲड करणं एकदम इझी आहे. एज लूपसाठी तुम्हाला जायला लागेल मेश टूल्समध्ये, इन्सर्ट एज लूप टूल. म्हणजेच ते क्लिक केल्याने तुम्हाला एज लूप असा ॲड करता येईल. ठीक आहे, तसा एकदम इझी आहे. मला इथे याच्यामध्ये टाकायचं आहे. मी अगोदर त्याचे साईड रेस्ट एक्सक्लूड करून घेतो, एक्सक्लूड कमांड. जर तुम्हाला डाऊट्स असतील काही तर मला लगेच विचारा. आता याच्यामध्ये मला एज लूप ॲड करायचे, सो एज लूपचं शॉर्टकट मी काढून ठेवलेलं आहे. मल्टिपल एज लूप घेतोय मी, मला दोन पाहिजे. ओके, मल्टिपल एज लूप मी ऑफ करतो. ह्याच्यामध्ये पण रिलेटिव्ह डिस्टन्स फ्रॉम एज आणि इक्वल डिस्टन्स फ्रॉम एज हे पण ऑप्शन आहेत, पाहिजे तसे घेऊ शकता तुम्ही. मी रिलेटिव्ह जे होतं बाय डिफॉल्ट तेच सेट केलं आहे. परत तिथे येतो आणि इथे मला फ्रंट आणि साइड व्ह्यू मधून
काही व्हर्टिसेस सिलेक्ट करायचे आहेत ज्या मधल्या आहेत. बघा फक्त मधल्या लाईनवरच्या व्हर्टेक्स मी सिलेक्ट केलं आणि त्यांना त्यांना साईड व्ह्यूमधून मी वरती उचलतो जेणेकरून तिथे एक कर्व येईल. ओके, हे कॉर्नरचे जे दोन आहेत ते मला खालीच पाहिजेत. थ्री सीटर बनवायचा आहे, वन सीटर बनवायचा आहे, टू सीटर बनवायचा तुमच्यावरती डिपेंड आहे. मला थ्री सीटर बनवायचं आहे, सो मी त्याला इक्वली डिवाइड करेल. त्याच्यासाठी मी दोन लूप्स इथे ऍड करतो. ठीक आहे, इथपर्यंत डाऊट आहे कोणाला काही? नाही सर. नाही सर. आता आता आपल्याला एका एका सीटचे पॉलिगॉन्स सिलेक्ट करायचे, एक एकच सीट घ्यायचे एका वेळेला आणि एक्सट्रूड कमांड द्यायची. एक्सट्रूड कमांडचा शॉर्टकट इथे समोर मिळेल तुम्हाला. एक्सट्रूड दिल्यानंतर तुम्हाला हे असं जेवढा थिकनेस पाहिजे त्या कुशनिंगचा तेवढं तुम्हाला हे वरती घ्यायचं आहे. सेम असंच आता ही सेम व्हॅल्यू आपल्याला इथे मिळती आहे 0.222. ही व्हॅल्यू मी कॉपी करून घेतो आणि ही कमांड कन्फर्म करण्यासाठी, ओके करण्यासाठी आपल्याला ओकेचं बटन नाही आहे इथे मॅक्स सारखं. आपल्याला डब्ल्यू प्रेस करून ते फायनल करायचं आहे. फिक्स केलं मी डब्ल्यू प्रेस केला. परत दुसऱ्या सीटला सिलेक्ट करायचं, अगेन एक्सट्रूड कमांड द्यायची तिथे. आणि आता मी मगाशी जी कॉपी केली होती ट्रान्सलेट झी त्याची व्हॅल्यू तर मी पेस्ट करतो ती. ठीक आहे, 222 किती असू दे, तुमची किती असू शकेल. सेम प्रोसेस तिसऱ्या क्वेश्चनिंगसाठी. कॉपी का केलं मी, कारण मला ते सेम एक्सट्रूड करायचं होतं तिन्ही पण. आता तुम्ही म्हणाल की तिन्ही एकत्र केले असते तरी चाललं असतं, तर तिन्ही एकत्र करून नाही चाललं कारण आपल्याला तीन पार्टमध्ये ते एक्सट्रूड करायचे वेगवेगळ्या. सो मी ते सेपरेटली एक्सट्रूड केले तिन्ही पण क्वेश्चन्स. आता मी तुम्हाला कमांडचे शॉर्टकट सांगितले होते की न्यूमरिक पॅडमध्ये, न्यूमरिक कीजमध्ये 1 to 7 पर्यंत मी तुम्हाला शॉर्टकट सांगितले होते. आठवत आहेत सगळ्यांना? 1 2 3 4 5 6 7 कोणाला आठवत आहेत का? सर फक्त 6 माहिती सर. 6 माहिती आहे म्हणजे बाकीचे आठवत नाही आहे. हा सर. तर 1, 2 आणि 3 मध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं स्मूथ आणि नॉर्मल हे होतं. तर 1 आणि 3 मध्ये काय होतं? स्मूथ आणि नॉर्मल. 1 मध्ये नॉर्मल होतं जे आत्ता दिसतंय समोर, ती प्रेस केलं की आपल्याला स्मूथ मिळतं. ठीक आहे, 2 मी काय वापरत नाही, 2 चं तुम्हाला सांगितलं की स्मूथ आणि नॉर्मल हे दोन्ही त्याच्यामध्ये जर तुम्हाला अपिअर व्हायचं असेल तर करायचं असेल तर 2 प्रेस करायचं. मला याचा उपयोग नाही काय त्यामुळे मी 2 नाही वापरत तरी, तर 1 किंवा 3. तर हे फायनल स्मूथ नाही आहे किंवा परमनंट स्मूथ नाही, हे टेम्पररी स्मूथ आहे जे आपल्याला चेक करण्यासाठी मिळतं. मॅक्समध्ये आपल्याला त्याला कमांड अप्लाय करायला लागायची टर्बो स्मूथची
आणि ती परत मायनस करून मग आपण त्यात वर्क करायचो, परत ती ऑन व्हायची ऑटोमॅटिकली. तर ह्याच्यामध्ये ती कमांड वापरलेली नाही, आपण फक्त इल्युजन घेतलेले. या थ्रीने काय होतं की टेम्पररी स्मूथ मिळतं आपल्याला, जे वन प्रेस केल्यानंतर परत निघून जातो ऑटोमॅटिक. सो इथे मी थ्री आणि वन प्रेस करणार आहे मधून मधून. तर इथे काय दिसतंय की हे खूप प्रमाणावर स्मूथ झालेलं आहे, जे मी कुशनिंगसाठी सेपरेट एक्सक्लूड केले होते ते आणि हे हँड रेस्ट वगैरे जास्ती स्मूथ झाले. त्याच्यासाठी मला काही लूप्स ॲड करावे लागतील, जे आपण मॅक्समध्ये काम करताना लूप्स ॲड केलेले आहे बऱ्याच वेळेला स्मूथनेस काढण्यासाठी. तर मी परत वन प्रेस करतो. आता मला जर तुम्ही ह्या एका कुशनचा जर विचार केला तर स्मूथ केल्यावरती काय दिसतंय रे, इथे हे खूप जास्ती वळाले, ठीक आहे. आणि मधली गॅप पण अशी म्हणायला पाहिजे तेवढी नाही आहे. जर मी त्याला नॉर्मल मोडला आणलं आणि जर इथं बघितलं तर हे एवढं खास नाही वाटत आहे, आणि ते खूप जास्ती टर्न घेतला. परत जो बॅकरेस्ट आहे, बॅकरेस्टच्या इथं खूप मोठा कर्व झाला आहे, म्हणजे ते खूप बाहेर आलं आहे, ते आत असायला पाहिजे होतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता आपण एकाच कुशनचा फक्त विचार करू, जर हे राऊंडनेस, हे जे राऊंड आहेत, हे थोडे हार्ड व्हायला पाहिजे. तर त्यासाठी एक ह्या कुशनच्या दोन्ही बाजूला आपल्याला एक एक लूप ॲड करायचा. सो सगळ्यात पहिलं तर हे मध्ये रिकामं असल्यामुळे जास्ती कर्व झाला आहे. मध्ये जर प्रत्येकाच्या मध्ये एक लाईन असते, एक एज असती, तर ते थोडं कमी झालं असतं, पण थोडासाच फरक पडला असतं. त्यापेक्षा आपण काय करू ना, ह्या दोन्ही बाजूला आपण एक एक लूप ॲड करू. सो लूप ॲड करायचा, लूप ॲड करताना तिकडून इकडे नाही यायचं किंवा इकडून इकडे नाही यायचं, सेंटरपासून इकडे वळायचं, सेंटरपासून इकडे वळायचं, ठीक आहे. सेंटरपासून इकडे का वळायचं की हा इथं जाऊन थांबतोय, तर थांबला की थोडंसं मागे यायचं आणि सोडून द्यायचं. इथे पण सेंटरपासून इकडे यायचं, ऑटोमॅटिक थांबेल तो, कारण त्याचं लिमिट संपतं आहे. आपण सेपरेट केलेलं आहे त्याला एक्सूट, त्यामुळे त्याचं लिमिट संपतं आहे. त्याला इथे थोडंसं मागे घेऊन, थोडंसंच एकदम मागे घ्यायचं आणि सोडून द्यायचं असं. आता हे जे मी इकडून आणून इकडे आणू शकलो असतो ना त्याच्याजवळ, पण ह्या साईडने नाही चालणार, कारण ह्या साईडने जे येईल ना ते ह्या मधल्या कुशनसाठी असणार. या कुशनसाठी आपल्याला ह्याच्या सेंटरपासून इकडे जावं लागतं. तर आता बघू आपण, दोन लूप मी ॲड केलेले आहेत, थ्री प्रेस करून बघू. थ्री प्रेस करायच्या अगोदर आपल्याला याला ऑब्जेक्ट मोडला आणणं गरजेचं आहे, आणि मग आपण थ्री प्रेस करू. तर बघा या कुशनमध्ये काय फरक पडला. या कुशनमध्ये त्याच्या कॉर्नरला एक हार्डनेस आला आहे, ठीक आहे. जो एकदम सॉफ्ट होता तो हार्डनेस आला आहे, आणि इथे जे टर्न घेत होते ना, हे बघा, हे शेजारचे कसे टर्न घेतलेले, कॉर्नर एकदम गोल झालेले, तसे हे गोल नाही राहिलेले, आता हे खाली गेले, सरळ खाली गेले. तर सेम लूप आपल्याला बाकीच्या कुशन्सला पण टाकायचा आहे. इन्सर्ट एज लूप टूल, सेंटरपासून लेफ्ट, सेंटरपासून राईट, सेम तिसऱ्या कुशनला पण सेंटरपासून लेफ्ट, सेंटरपासून राईट. तर तिन्ही पण तयार झाले. ऑब्जेक्ट मोड थ्री, इथे बघा, तर इथे एक नाईस लुक आला आहे. ही लाईन पण एकदम डार्क झाली आहे, डेप्थ आली आहे त्या लाईनला, मस्त झालं ते. ओके, आता हे बॅकरेस्टचा जो प्रॉब्लेम आहे इथला तो सॉल्व करू आपण. तर या ठिकाणी एक लूप मला ॲड करावं लागेल. तर वन, एक तर तुम्ही वरून खाली टाका किंवा इकडून वरती टाका, कुठूनही चालेल, फक्त ह्या कॉर्नरच्या एज लूपच्या क्लोज असेल पाहिजे. मी इथून वरती टाकतोय. सो इन्सर्ट एज लूप टूल आणि याच्या क्लोज पासून थोडंसं पुढे घेतोय. जर तुम्हाला थोडाफार कर्व पाहिजे असेल तर ही लाईन थोडी लांब ठेवायची असते, ठीक आहे. जेवढी लांब ठेवाल तेवढा कर्व तिथे क्रिएट होईल. सो मी इथे ॲड केली आहे. परत ऑब्जेक्ट मोड चेक करण्यासाठी मी सारखा सारखं ऑब्जेक्ट मोडला येतो आणि थ्री प्रेस करतो. तर हे बघा, इथे जो एकदम राऊंडनेस आला होता तो आत गेला आहे. आता या ठिकाणी खूप जास्त राऊंडनेस, आणि हँडरेस्ट पण आपली एकदमच अशी स्लोपी आहे, तर हे हार्ड करायचे आहेत आपल्याला. परत ऑब्जेक्ट मोड वन प्रेस करायचा, आणि आता या लूपच्या क्लोजमध्ये असा लूप टाकायचा की ज्याच्यामध्ये हँडरेस्ट पण कवर होते. सो
इथून मी लूप टाकतो की जो हँडल्स आणि सोफ्याचे कुशन्स या दोन्हींना कवर अप करतं. ठीक आहे, थोडासा लांब टाकला, थोडासा स्मूथनेस पाहिजे मला किंचित. अगेन ऑब्जेक्ट मोड आणि प्रेस 3. हे बघा, इथे मस्त जसा मला पाहिजे होतं तसा हँडने झाला आणि हँड रेस्टला पण तसंच मिळालं. ठीक आहे, या ठिकाणी थोडंसं ॲडजस्ट करायचं आहे तर मला या खालच्या लूपच्या क्लोजमध्ये एक लूप ॲड करावा लागणार आहे. छान कुशन वाटत आहेत ते. बाकी ही स्पेस फार मोठी वाटते आहे तर तुम्ही नॉर्मल स्केलने त्याला हे करू शकता. तर नॉर्मल स्कोल स्केलने मी केल्यामुळं हे सुद्धा असं दबलं गेलं आहे, हे बॅक रेस्ट जे आहे. तर मी काय करेन, टेस्ट 1 आणि मॅन्युअली मी यातली गॅप कमी करतो, कुठलेही स्केल न वापरता मी ते गॅप कमी करतो. इथे काय होतं, स्केलनी काय होतं, पूर्ण मॉडेलला ते स्केल करत असतं आणि आपण ॲक्सिसमध्ये या स्केल केलं की हा जो थिकनेस आहे याचा हा पण कमी होऊन जाईल. त्यामुळे मी इथे मला ते कमी होतं होऊन द्यायचं, मला फक्त मध्ये स्पेस कमी करायची होती. तर असा तुम्हाला सोपा बनवायचा आहे. सेम हेच टेक्निक वापरून तुम्हाला ते 3+1+1 सोपा पण बनवता येईल. म्हणजे सिंगल सीटर साईडला तुम्ही सिंगल सीटर बनवा, सिंगल सीटरमध्ये तुम्हाला अंदाज आला असेल ना आता की मी 3 वेळा एक्सक्लूड केलं, 3 सेपरेटली, ते एकदाच तुम्हाला एक्सक्लूड करायचे, एकदाच एक्सक्लूड करायचे आणि त्याच्यामध्ये लूप्स ॲड करायचे. जसे मी लूप्स ॲड केल्या त्या पद्धतीनेच तुम्हाला लूप ॲड करायचं आहे. बाकी ह्या कुशनचं जे एक्सक्लूड केलं होतं मी, त्याचा थिकनेस तुम्हाला किती ठेवायचा तुमच्या वरती डिपेंड, तुम्ही याच्यापेक्षा अजून जास्ती जाड कुशनिंग करू शकता. ठीक आहे, हे करून तुम्हाला एक सोफा सेट बनवायचा आहे. 3+1+1 करा किंवा 3+3+1+1 असा, म्हणजे याचा डुप्लिकेट एक करून एक समोर लावायचा इकडे आणि त्याच्या बाजूला 2 1+1 लावायचे सिंगल सीटरचे, असंही करू शकता. नंतर मध्ये एक सेंटर टेबल तयार करायचं, सेंटर टेबल लावायचं आणि बाकी काय नाही, तुम्हाला एक सीन क्रिएट करायचं आहे, समोर एक एखादी फ्रेम लावा. ठीक आहे, तर फ्रेम बसवली तरी चालेल, भले टेक्स्चर नका देऊ. कलर जर फक्त टेम्पररी तुम्हाला चेंज करायचा असेल तर सिलेक्ट दॅट ऑब्जेक्ट, राईट क्लिक अँड असाइन विथ न्यू मटेरियल, असाइन न्यू मटेरियल करून तुम्हाला यातलं ब्लीन किंवा लॅम्बर्ट सिलेक्ट करायचं आहे. ब्लीन कशासाठी, तर तुम्हाला जर रिफ्लेक्टिव्ह पाहिजे असेल, ग्लॉसी पण हां, शायनी ऑब्जेक्ट पाहिजे असेल तर ब्लीन घ्या आणि मॅट पाहिजे असेल तर लॅम्बर्ट घ्या. जर तुम्ही लॅम्बर्ट घेतलं, हे लॅम्बर्ट त्याला अप्लाय झालं आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला लॅम्बर्ट मिळेल, लॅम्बर्ट 2. इथून तुम्हाला कलर चेंज करता येईल जो कलर तुम्हाला पाहिजे तो कलर तुम्हाला इथे चेंज करता येईल. ओके, आणि जर तुम्हाला त्याला फाईल अप्लाय करायची असेल, एखादा टेक्स्चर अप्लाय करायचं असेल, तर समोर जो चेकर बॉक्स आहे कलरच्या समोर, त्याच्यावरती क्लिक करा आणि इथून एक फाईल नावाचं ऑप्शन चूज करा. फाईल घेतलं की ही अशी विंडो ओपन होईल, इमेज नेमच्या पुढे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जिथे तुमची टेक्स्चर फाईल आहे
स्ट्रक्चर्स जिथेपण तुमची टेक्स्चर फाईल असेल ती त्याला असाइन करा. टेक्स्चर तुम्हाला इथे दिसण्यासाठी 6 प्रेस करावं लागतं, तेव्हा ते टेक्स्चर इथे दिसेल. आता याच्यावरती हे टेक्स्चर खूप स्ट्रेच झालेलं आहे, तुम्हाला जायचं आहे आपला लँबर्ट तुम्हाला इथे शोधावं लागेल. यूज केलं होतं आपण टेक्स्चर, इथे दिसते 2D टेक्स्चर. 2D टेक्स्चर मध्ये जाऊन तुम्हाला GPTUVs इथे जायची काय गरज नाही आहे. हे बघा, याच्यावरती मी क्लिक केलं, लॅम्बर्ट मध्ये गेलो, लॅम्बर्ट मध्ये कलरच्या समोर आपण मागाशी क्लिक केलं होतं, परत त्याच्यावरती आता जो चेकर बॉक्स होता तो आता एका वेगळ्या सिम्बॉलने दिसतोय तुम्हाला, म्हणजेच आपण तिथे एक फाईल अप्लाय केलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फाईल आणि 2D टेक्स्चर दिसेल, तर 2D टेक्स्चरमध्ये जायचं आणि रिपीट UVs. रिपीट UVs म्हणजे मल्टिप्लाय UVs, तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या UVs मल्टिप्लाय करायच्या. हळूहळू करा, एकदम 50 आणि 100 नका करू मॅक्स सारख्या. तर इथे मी 2x2 करतो, 2x2 ने किती फरक पडतो बघू आपण. 2x2 पुरेसे नाही आहेत, 10x10 करू. हे बघा, इथे जर बघितलं तुम्ही इथे दिसेल तुम्हाला 20x20 असे UVs तुम्हाला इथे मिळतील. आता इथे जो प्रॉब्लेम क्रिएट होतोय याच्यासाठी मला तुम्हाला अनरॅपिंग शिकावं लागेल. ॲक्च्युली हा प्रॉब्लेम सॉल्व व्हायला पाहिजे होता इथे, पण ठीक आहे, तुम्ही बघा ट्राय करून. जर एवढ्या ह्याच्यात टेक्स्चर झालं तर ठीक आहे, नाहीतर मग सध्या तुम्ही कलरच वापरा, कारण तुमचं टेक्स्चरिंगचा जो पार्ट आहे तो थोडासा लेंदी आहे, असं एका लेक्चरमध्ये कळणार नाही, तर तो आपण नंतर चालू करू, आता लगेच नको. तुम्ही सध्या मॉडेल बनवा आणि फक्त कलरच अप्लाय करा, ठीक आहे. तर त्याला UV मॅपिंग अनरॅपिंग करून मग ते सेट करावं लागेल. तो टॉपिक थोडंसं आपण मॉडेलिंगच्या नंतरच येऊ. येस सर. ओके सर. तुम्ही फक्त कलरच अप्लाय करा आता. कलर अप्लाय करण्यासाठी पण तुम्हाला मॅक्स सारखं नुसतं कलरचं ऑप्शन नाही मिळणार, तर तुम्हाला शेडर असाईन करावंच लागेल. राईट क्लिक करून असाईन न्यू मटेरियल किंवा न्यू शेडर काहीतरी असेल त्यामध्ये, तर ते शेडर करून तुम्हाला लॅम्बर्ट किंवा ब्लिन दोन्हीपैकी एक घ्यायचं आहे आणि ते मटेरियल अप्लाय करायचं. समजेल? येस सर. तुम्हाला पूर्ण सीन क्रिएट करायचा, इंटिरियर सीन. त्याच्यामध्ये तुम्हाला सेंटर टेबल आणि सोफा सेट आणि वॉलवरती काय डेकोरेटिव्ह बनवता आलं तर ठीकच आहे, ते बनवा. आता दुसरी गोष्ट म्हणजे आपण मॅक्समध्ये लेथ कमांड बघितली, तुम्हाला आठवते का? हो सर. वाईन ग्लास वगैरे बनवलं. तर आपण त्याच्यासाठी आपण लेथ कमांड वापरली होती लाईन टूलमध्ये. तर लाईन टूल इथे तुम्हाला मॅक्स सारखं मिळणार नाही, हे थोडंसं अवघड पण आहे. आणि बघा, इथे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे बघा तुम्ही माझ्या मॉडेलला. येस, एक्सक्लूड करताना मगाशी मी खाली कुठेतरी पॉलिगॉन माझा चुकून सिलेक्ट असेल आणि ते पण एक्सक्लूड झालं, त्यामुळं तर हे गोष्टी होऊन देऊ नका तुमच्याकडून. ज्यावेळेस तुम्ही पॉलिगॉन सिलेक्ट करता त्यावेळेस चेक करत जा की खाली पण कुठं आहे का पॉलिगॉन सिलेक्ट झालं, इथे प्रॉब्लेम झाला आहे मला.
है ना? यस सर, त्या गोष्टी नका होऊन देऊ, नाहीतर मग हे प्रॉब्लेम करून टाकेल तुमचे कॉम्प्युटरला. आता आपण जसं मी तुम्हाला म्हणलो, आपलं लाईन टूल हे थोडंसं किचकट आहे, मॅक्स सारखं इझी नाही आहे. तर ते लाईन टूल तुम्हाला जर लाईन टूलमध्ये जायचं असेल, लाईनमध्ये स्प्लाईन्समध्ये, त्याच्यामध्ये त्याला इथे दिसेल सगळ्यात सुरुवातीला कर्व्स. कर्व्समध्ये तुम्हाला हे ऑप्शन्स मिळतील, पण इथून नाही घेणार आहे आपण आत्ता, ह्याच्यामध्ये थोड्या कमी आहेत. तर मी जातो क्रिएटमध्ये, क्रिएट कर्व टूल्स, आणि ह्याच्यामध्ये सी पी कर्व टूल. सी पी कर्व टूल माझं फेवरेट आहे, मॅक्समध्ये मी सी पी कर्व टूलच वापरतो, बाकीचे तुम्ही ट्राय करून बघा. तर सॉरी, सी व्ही कर्व टूल, सी व्ही टूल कर्व टूल घेतो मी. सी व्ही कर्व टूल घेतल्यानंतर तर मला त्याचे प्रॉपर्टीज पण पाहिजे. सो सी व्ही कर्व टूल, ठीक आहे. तर इथे तुम्हाला बाय डिफॉल्ट वन लिनियरवरती क्लिक केलेलं मिळेल. तर वन लिनियर म्हणजे काय आहे की ते असं अँगलमध्येच क्लिक होत जात. स्मूथ पाहिजे असेल तुम्हाला तर स्मूथ जर पाहिजे असेल तुम्हाला तर तर तुम्हाला 3 क्युबिक किंवा 5 असे नंबर घ्यावे लागतील. तर मी 3 घेतो आहे, 3 क्युबिक. 3 क्युबिकनी कसं होतं, 1 2 सॉरी पहिल्या तर धरत नाही, 1 2 आणि 3 नंबरला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो कव दिसायला लागतो. अगोदर जे आपण ड्रॉ करत होतो ते तो कव नव्हता, तर आता जो व्हाईट कलरचा दिसतो तो तिसऱ्या नंबर नंतर दिसायला सुरू होतो. तर हा तो कर्व आहे, असं तुम्ही ड्रॉ करू शकता. आता मी खूप भारी मॉडेल काढण्याच्या मानगडीत नाही पडणार आहे, मला फक्त तुम्हाला ती कमांड दाखवायची आहे. सो 1 2 3 आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉर्नर आणण्यासाठी बिझियर कॉर्नर आणि ते ऑप्शन नाही आहेत. सो तुम्हाला जर इथे हार्डनेस पाहिजे असेल, स्मूथ नाही व्हायचं असेल, तर तुम्हाला जवळजवळ 2 पॉईंट असे टाकावे लागतील. इथे जवळच 2 पॉईंट घेतले की मी तो कॉर्नर मला तिथे मिळून गेलो. तर फायनल झालं, तुमचं पूर्ण झालं की एंटर करायचं फक्त, तो कव तुम्हाला मिळून जाईल. आता या कवला एडिट करण्यासाठी राईट क्लिक करायचं आणि कंट्रोल व्हर्टेक्स. याच्यातले कंट्रोल व्हर्टेक्स आणि आपल्या पॉलिगॉनल मॉडेलमधले कंट्रोल व्हर्टेक्समध्ये फरक आहे. हे कंट्रोल व्हर्टेक्स तुम्हाला लाईनपासून थोडीसे लांब दिसतील, ठीक आहे. हे असे कंट्रोल व्हर्टेक्स एडिट करून तुम्हाला म्हणजे नंतर जर वाटलं की मॉडेलमध्ये काय काय अजून चेंजेस करायचे आहेत. सो कंट्रोल व्हर्टेक्स यूज करू शकतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला ते बिझियर बिझियरचं हँडल मिळणार नाही. आता आपली सगळ्यात महत्त्वाची कमांड, त्याच्या अगोदर आपल्याला ऑब्जेक्ट मोडमध्ये जायचं आहे, म्हणजे नॉर्मल मोडमध्ये. इथे जर बघितलं तर तुम्हाला तुमचा जो पिवट आहे किंवा जो मॅनिप्युलेटर आहे तो बरोबर ऑब्जेक्टच्या सेंटरलाच आहे.
भलेही ऑब्जेक्टच्या जवळ नसेल, खाली येतो, पण बरोबर सेंटरलाच आहे. तुम्ही त्यामुळे तुम्हाला पिओट सेंटरला आणायची काही गरज नाही आहे याच्यामध्ये. आपल्याला फक्त ती कमांड द्यायची. आता ती कमांड तुम्हाला मिळेल इथे सर्फेसेसमध्ये रिव्हॉल्व. त्याच्यामध्ये लेथ कमांड होती, याच्यामध्ये रिव्हॉल्व आहे. तर रिव्हॉल्व रिव्हॉल्व दिलं, तुमचा शेप तयार झाला जो होता तो. आता हे केल्यानंतर तुम्हाला जर त्याला एडिट करायचं असेल अजून, तर तुम्हाला तो कर्व शोधावा लागेल. हा कर्व जो आपण अगोदर ड्रॉ केला होता, हा इथे दिसतोय मला ब्ल्यू कलरमध्ये, तो शोधावा लागेल. अँड तो शोधून त्याचे कंट्रोल व्हर्टेक्स ऑन करून बघा. लक्षात घ्या, त्या कर्वचेच कंट्रोल व्हर्टेक्स ऑन झाले पाहिजे, ह्याचे नाही. ठीक आहे, इथे मी डब्ल्यू प्रेस करू पहिला आपण. तर तुम्ही नंतर सुद्धा, तयार झाल्यानंतर सुद्धा या कंट्रोल व्हर्टेक्सला असं ॲडजस्ट करू शकता. तुम्हाला एक चांगला ॲडव्हान्टेज आहे की तुमच्या त्या ग्लासवरती काय फरक पडणार हे लगेच तिथंच दिसतं तुम्हाला. ठीक आहे ना, मी हे तुम्हाला का दाखवलं की तुम्हाला टेबल लॅम्प वगैरे काय बनवायचं असेल किंवा टीपोयेवरती तुम्हाला जर काही पॉट्स वगैरे ठेवायचे असतील तर तुम्ही करू शकता. कुठली कमांड वापरून, कोणती कमांड आहे? रिव्हॉल्व. रिव्हॉल्व, ठीक आहे, लक्षात राहील. येस सर. कोणाला दोन्हींमध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारा लागेल. आपल्याकडे आहे का चौकात जाणून घ्या. सर अगर इसमें इफेक्ट पिवट ओनली करना रहा तो कैसे करेंगे? करने का ही नहीं, जरूरत ही नहीं पड़ती, वो सेंटर में ही आता है. ओके ओके. उसके लिए आपको सिलेक्ट दैट मॉडल एंड गो टू सेंटर पिवट रहता है. यहाँ पे एफेक्ट पिवट वगैरह कुछ नहीं रहता, सिर्फ सेंटर पिवट का ऑप्शन रहता है. सेंटर पिवट क्रिएट मॉडिफाई में शायद, हाँ सेंटर पिवट मॉडिफाई में. तो ये क्या करता है कि आपका ये देखो, यहाँ पे ये नीचे है ना, तो ये मॉडल के एग्जैक्ट सेंटर में आता है. मॉडिफाई एंड सेंटर पिवट, ये सेंटर में आता है. मतलब आप मैन्युअली मूव करके नहीं लगेगा.